डाएटिंग करणे हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे असं अनेकांचं मत असतं. एक दोन आठवडे डाएट केलं की लवकर वजन कमी होईल असाही त्यांचा समज असतो. डाएटिंगमुळे वजन नक्कीच कमी होतं, पण त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीने डाएटिंग केल्याने उलटी होणं, चक्कर येणं, अशक्तपणा, थकवा, स्नायूंमध्ये वेदना होणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करण्याची खरीच इच्छा असेल तर डाएटिंगवर नव्हे तर आत्ता मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. नमस्कार, गोमंतक डिजिटलमध्ये आपलं स्वागत. डाएटिंग करताना या टिप्स जरूर फॉलो करा. नाश्ता करणं टाळू नका. सकाळी नाश्ता न केल्याने वजन कमी होतं असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही चुकताय. सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. झोपेतून उठल्यानंतर म्हणजे साधारणतः 7 ते 8 तासांच्या कालावधीनंतर पोटाला अन्नाची गरज भासते. ही गरज नाश्त्यातून पूर्ण केली जाते. नाश्ता न केल्याने आपली चयापचयाची क्रिया मंदावत जाते. सकाळी नाश्ता न केल्यास दुपारच्या जेवणाच्या वेळी 4 घास जास्तीचे खाल्ले जातात, ज्यामुळे सुस्ती येते आणि वजन वाढते. त्यामुळे रोज सकाळचा नाश्ता कधीच चुकवू नका. जंक फूड खाण्यावर नियंत्रण ठेवा. जेवणापूर्वी लागणारी भूक शांत करण्यासाठी समोसे, भजी, पिझ्झा असं जंक फूड खाण्याऐवजी शेंगदाणे, चुरमुरे, ड्रायफ्रूट्स यांचं सेवन करावं. यामुळे आपलं पोटही भरतं आणि चरबीही वाढत नाही. खरी भूक आणि क्रेविंग यातील फरक ओळखा. आपल्याला खरंच भूक लागली आहे की फक्त एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होतीये ही स्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादा गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते, त्यावर नियंत्रण ठेवणंही कठीण होतं. या परिस्थितीत आपण तो आपल्या इच्छेखातर पदार्थ खातो, पण नंतर याच गोष्टीचा वजन वाढीला हातभार लागतो. खाणं आणि झोप यात अंतर ठेवा. जेवणानंतर लगेच झोपण्याची चूक कधीही करू नका. जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासांचं तरी अंतर असलं पाहिजे. जेवल्यानंतर 10 मिनिटं चालावं, शतपावली करावी किंवा 5 ते 10 मिनिटं वज्रासनात बसावं. वजन कमी करण्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरतं. रोजचा व्यायाम महत्त्वाचा. तुम्हाला वजन कमी करण्याची खरंच इच्छा असेल तर रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. आपल्या दिनचर्येत हलक्या फुलक्या व्यायामाचा समावेश करावा. चालायला जाणं, जॉगिंग करणं, पोहणं, डान्स करणं किंवा एखादा खेळ खेळणं या शारीरिक हालचालींमुळे कॅलरी बर्न होण्याची गती वाढते. त्यामुळे लठ्ठपणा नक्कीच कमी होतो. या आणि अशा अनेक टिप्स मिळवण्यासाठी पाहत राहा गोमंतक डिजिटल.